नमस्कार मित्रांनो, क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. 1.5 दिवसाच्या बाप्पांचा आज निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि आज आत्ता ही शेवटची आरती घरात झाली. कोकणामध्ये इतके वर्ष नोकरी करते पण पहिल्यांदा निरोप देण्याच्या समारंभाला मी उपस्थित आहे. पहिल्यांदा मी त्याचा अनुभव घेते. तर इथे पाठ हलवून घेतल्याच्या नंतर दारात इथे बाप्पा ठेवलेले आहेत. समोर त्याची आरती वगैरे मगाशीच झालेली आहे आणि आता याला या गणपतीला डोक्यावर घेऊन गणपती समुद्राकडे नेण्यात येईल. हे पावलं जी काढलेली आहेत, जेव्हा गणपती घरात येतो तेव्हा घरात जाणारी पावलं असतात आणि जेव्हा बाहेर विसर्जन करायचं असतं तेव्हा बाहेर पडणारी पावलं असतात. तर इथे आता हे बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी पाट जो आहे तो असा डोक्यावर घेऊन जाण्याची प्रथा इथे आहे. शाडू मातीचे, विशेष म्हणजे हे शाडू मातीचे गणपती आहेत. दिसायला जरी मूर्ती लहान असली तरी जड असते आणि जाता जाता बाप्पाला घराकडे दोन तीनदा असा चेहरा केला जातो बाप्पांचा. आणि नंतर मग समोर वाद्य वाजवणारी माणसं आहेत आणि त्याच्या पाठोपाठ अशी ही मंडळी, घरची मंडळी सगळी जाते. अक्षदा असतात हातामध्ये आणि त्या अक्षदा प्रत्येक गणपतीवर अशा उधळत आपण आता हे जाणार आहोत. रस्त्याने या पाखाडीमधले जेवढे गणपती असतील 1.5 दिवसाचे जाणारे ते सगळे या वाद्यासोबत जातात, जॉईन होतात आणि प्रत्येक ठिकाणी असं वाद्य वाजवून नंतर एक एक गणपती घरातून पाट एक एक बाहेर पडतो आणि सगळे गणपती सोबत समुद्रावर जातात. इतके दिवस उत्सुकतेने वाट बघितलेली असते आणि आज जेव्हा गणपती असे जातात तेव्हा खरंच मन भरून येतं. तर ह्यासुद्धा सगळे जे गणपती आहेत ते विशेष करून शाडू मातीचे आहेत, कारण इथे कोकणामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती फार कोणी आणत नाही, त्यामुळे इथे शाडू मातीचे इको फ्रेंडली गणपती आहेत सगळे आणि ते लगेच माती समुद्राच्या पाण्यात विरघळते. आता हे समोरच्या गल्लीतून सुद्धा आलेले गणपती आणि आता हे सरळ रस्ता जो जातो तो समुद्राकडे जातो आहे. आणि आता हे प्रत्येक ठिकाणचा एक एक गणपती असा याच्यामध्ये जॉईन झालेला आहे आणि जवळपास 15-20 गणपती इथे जमलेले आहेत. अजूनसुद्धा पुढे आपल्याला एका पाखाडीच्या तिथे थांबायचे वळणाच्या तिथे आणि तिथलेसुद्धा गणपती नंतर याला जॉईन होणार आहेत. अरुंद रस्ते, बाहेर सगळीकडे हिरवळ, संध्याकाळचा सूर्य आणि हे असे गणपती बाप्पाला विसर्जन, या सगळ्याचा आनंद अनुभव मी पहिल्यांदा घेते. तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रत्येक गणपती बघा किती सुरेख आणि छान दिसतो आहे. जसं गौरी जाताना आम्हाला होतं विसर्जनाच्या वेळेस की मन भरून येतं, तसं आत्ता गणपती जातो आहे तरी मन भरून येतं आहे. तर या पाखाडीमध्ये सुद्धा गणपती जे आहेत ते सुद्धा जॉईन होत आहे. अगदी लहान मुलंसुद्धा छोटी छोटी मातीचे गणपती घेऊन पाट घेऊन येत आहेत. तर हा छोटा मुलगा त्याच्या डोक्यावरसुद्धा त्याने गणपती घेतलेला आहे आणि आता हे सगळे समुद्राकडे जातो आहे. समुद्र अगदी जवळ आहे इथून. गोपाळकाला, गणपती उत्सव आणि होळी हे तीन फार महत्त्वाचे सण कोकणात आहेत, त्याच्यामुळे इथे पाहुणे मंडळी भरपूर येते. तर इथे पाहुणे, घरचे असे सगळेच समुद्राकडे जाताना निरोप देताना सगळे सोबत येत आहेत. आणि हे जे टी शर्ट्स दिसत आहेत सारखे, ते प्रत्येक पाखाडीचे असे सारखे टी शर्ट ते बनवून घेतात प्रिंटेड, आणि म्हणून त्यामुळे तुम्हाला इथे दिसेल की प्रत्येकाचं टी शर्ट जे आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक जणांचे इथे टी शर्ट तुम्हाला त्या रंगाचेच दिसतील, सेम दिसतील. आता इथे समुद्र जवळ आलेला आहे, सूर्यास्त होतो आहे आणि आज पाऊस बऱ्याच ठिकाणी पडला पण इथे अजिबात पाऊस नाही आहे, सूर्य चांगला तळपतो आहे. तर आता इथे समुद्रावर आलो. आता इथे पुन्हा एकदा आरती होईल, प्रसाद वाटला जाईल आणि नंतर बाप्पाचं विसर्जन होईल. तर आता इथे सगळेजणं आपापल्या बाप्पाला घेऊन आता इथे पाठ मांडतील. अतिशय सुंदर असं प्रसन्न वातावरण वाटत आहे, तुम्हालासुद्धा बघून तसंच वाटत असेल. तर इथे आरती होईल, धूप, कापूर, अगरबत्ती याचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे आणि खूप छान वाटतं आणि मन भरूनसुद्धा येते, कारण बाप्पा चाललेले आहेत पण पुढच्या वर्षी नक्की येतील, लवकर येतील अशी आपण आशा करूया.
यावर्षी त्यातल्या त्यात कोरोना नाही किंवा कुठलेही संकट आलेलं नाही, त्याच्यामुळे सण आपला चांगले साजरे झालेले आहेत, हेच बाप्पाचा आशीर्वाद आहे असं समजू. गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून आता हे शेवटचा नमस्कार करून घ्यायचा आहे बाप्पाला, कारण आता बाप्पा विसर्जनासाठी जात आहेत आणि ते पुढे जाऊन काका त्यांना विसर्जन करून येतील. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या जेव्हा घरी आणतो किंवा त्या विसर्जन केल्याच्या नंतर लगेच लाटेबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर येतात आणि फार विदारक दृश्य दिसतं, कारण मनोभावे आपण 2-3 दिवस किंवा 5-10 दिवस त्याची पूजा केलेली असते आणि नंतर ते असे किनाऱ्यावर येऊन पडतात, त्याच्यावर पाय पडतात, त्याची विटंबना होते. त्याऐवजी जर तुम्ही सगळ्यांनी शाडू मातीच्या गणपतीचा जसं कोकणात करतात तसा वापर केला तर खूप चांगलं होईल. असे छोटे बाप्पासुद्धा काही मुलं त्याने स्वतः तो बनवलेला आहे, रंगवलेला आहे आणि त्याचंसुद्धा आज इथे विसर्जन करतो आहे. पुढच्या वर्षी बाप्पाला लवकर येण्यास सांगून आपण आज हा निरोप दिलेला आहे. हा ब्लॉग जो आहे तो इतके वर्ष झाली मी खरंच कोकणामध्ये राहिलेली, पण मला कधी या अनुभव मला घेता नाही आला. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पाठ रिकामे झालेत पण मन मात्र जड झालेलं आहे. आता या जड मनानेच आम्ही सगळे घरी चाललो आहे. जाता जाता हे ओळख करून देते, हे केतकीची झाडं आहेत आणि त्याची या फुलाची फार डिमांड इथे असते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.